भ्रष्टाचारी महायुतीचं सरकार जावं ही श्रींची इच्छा निर्माण झालेली आहे. आज हा पुतळा जो 8 महिन्यापूर्वी उभा झाला होता, खरं तर मोदी आले होते. 8 महिन्यापूर्वी उभा राहिलेला पुतळा जर पोहोचत असेल तर मला वाटतं 2 महिन्यांनी सरकार सुद्धा पोहोचल्याशिवाय राहणार नाही. 2 महिने सरकार अशा पद्धतीनं छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा अवमान होतोय. खरं तर याची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी होण्याची आवश्यकता आहे. कारण भ्रष्टाचारी सरकार या राज्यात भ्रष्टाचारी सरकार शिंदेचं असेल, फडणवीसांचं असेल, पवारांचं असेल आणि इथले जे मंत्री आहेत चव्हाण असेल, केसरकर असेल, या सगळ्यांनी या महाराष्ट्रावर देशधडीला लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. इकडे राज्याचे उपमुख्यमंत्री सांगतात की हा पुतळा नौसेनेनं बसवलेला आहे. लाजा वाटत नाही देशाच्या नौसेनेला बदनाम करता, स्वतःचं पाप झाकण्यासाठी या देशाच्या नौसेनेला बदनाम करता. अरे तानाजी अंग्रेजांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवरायांना नौदल निर्माण केलं होतं. आज त्याच विचाराने या देशाचं नौदल चालत असताना या नौदलाला बदनाम करणाऱ्याला सुद्धा हा देश आणि हा महाराष्ट्र माफ करणार नाही. आणि मला वाटतं ही भूमिका आज फक्त मालवणमध्ये नव्हे, पूर्ण कोकणमध्ये नव्हे तर महाराष्ट्रात राहणारे अशा प्रकारची ग्वाही देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय भाजप साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. आदित्य जी ठाकरे साहेब मार्गदर्शन करा. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. आजचा बरोबर हा मोर्चा होता. मोर्चामध्ये काही चिंतेचोर समोरून आले. श्रावण आहे म्हणून होतं शिष्यातील कोहऱ्यांना चांगले असतात त्यांच्या जाऊ नये जास्त लक्ष देते, कारण जी घाण आहे त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं करतो आपण कधी लक्ष देत नाही. पण आज जो बालिशपणा होता त्याचा, जो भाजपचा बालिशपणा, जो भाजपचा भ्रष्टाचार आहे तो त्यांच्याच मुळे जगासमोर आलेला आहे. हे सगळं राहू दे ना, स्पीकर काय करतोय तो. खरं तसं पाहायला गेलं तर खासदार इकडचे स्थानिक खासदार जे स्वतः कसे जिंकून आले तुम्हाला माहिती, पण 4 दिवसानंतर आले. वैभवजींची प्रतिक्रिया जी होती ती पहिल्या दिवशी होती आणि उत्स्फूर्त होती. आणि मला वाटतं आपण सगळेच काल मी अंबरदास चंद्रजी आम्ही पर्व संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये होतो आणि तिथे देखील आम्ही लगेच हा विचार केला की नाही आपण इथे शिवरायांबरोबर जे झालेलं आहे तिथे जाऊन पाहिलं पाहिजे, महाराजांची माफी आपण मागितली पाहिजे. कारण आपण महाराष्ट्राची माणसं आहोत, तिकडच्या मातीतल्या माणसं आहोत. भ्रष्टाचार जरी भ्रष्टाचारी जनता पक्षाने केला असेल तरी आपण या मातीतले इकडचे लोक आहोत, महाराजांचे भावडे आहोत आणि इथे जाऊन पाहिलं पाहिजे काय झालं. कालच रात्री मला वाटतं राजन सावळी साहेब आले, विनायक राऊत साहेब आले, आज जय पाटील साहेब, हरिदिवस साहेब वगैरे आम्ही सगळ्या माझ्यासोबत सुनील शिंदेजी देखील आले. आणि म्हणून जे आपण जे बोलतो ते खरं आहे. ही परिस्थिती सर्वत्र आपण पाहतो देशभरात आहे. भाजपच्या राज्यामध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये आपण पाहत होतो पाऊस थांबायला आला. मी जरा विनंती करेन थोडी थांबा पाऊसाला. पण 10 वर्ष आपण पाहतो जे जे भाजपने काम केलेलं आहे त्या कामाला गळती लागलेली आहे. उत्साही एकही असा भाग देशात सोडलेला नाहीये तिथे भाजपने भ्रष्टाचार केला नाहीये. मुंबईची मेट्रो असो, आता गेल्या वर्षी आणि या वर्षी विंधेनी केलेल्या दोन्ही वर्षी मुंबई महानगरपालिकेचे घोटाळे असो, पुण्यातलं रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट असो, हेच काय अयोध्येमधलं आपलं भगवान श्रीरामाचं मंदिर तिथे पण गळती लागलेली आहे. मोदी साहेबांनी त्याचं अनावरण केलं घाईघाईत, असंच या पुतळ्याचं तिथे अनावरण केलं घाईघाईत निवडणुकीच्या आधी. तसंच जगाला दाखवलं की मीच केलं हे दाखवायला. म्हणून ज्या मंदिराचं ज्याच्यासाठी कारसेवकांनी आपले जीव दिले, शिवसैनिकांनी आपले जीव दिले, आंदोलनं झाली 20 वर्ष जे काही चालू होतं अयोध्येमध्ये देशभरात, त्याच्यावर आपण बघितलं पाणी पेरायला अक्षरशः भीमल पटेल नावाचा एक आर्किटेक्ट आणि मोदी साहेबांची जी काही लोक होती त्या मंदिरात देखील काय करून ठेवलेलं आपण पाहिलेलं आहे. मग दिल्ली असेल, केदारनाथ सोन्याचं घोटाळा असेल, हे आहे संसद भवन, नवीन संसद भवनात देखील पाणी तुंबायला लागलेलं आहे. जे खासदार आहेत या पहिल्या पावसात तिथे अडकले होते. आणि हेच नाही
तो दिल्ली च्या एअरपोर्ट तो छत पण नाही. ठीक आहे कॅमेरा मध्ये दिल्ली च्या एअरपोर्ट तो छत पण नाही. कुठेतरी रेल्वेचा पुढचा रोज ऍक्सिडेंट होतोय. मुंबई गोवा महामार्गाचे गडकरी साहेब आपल्याला सांगत असतात की स्वतः विकास पुरुष आहे. 5 मिनिटात 5 किलोमीटर गडकरी साहेब कधीतरी या आणि मुंबई गोवा महामार्ग तुम्ही ज्यांना कॉन्ट्रॅक्ट केलाय तुमच्या मित्रांना की टेंडर दिले तर स्वतःच्या डोळ्या निघून पहा. मुंबई नाशिक महामार्ग असेल, मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल आणि तीच काय तर हा जो पुतळा होता याचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं होतं या भाजपवाल्यांनी, या मिंदी सरकारनी, या खोकी सरकारनी, हे आज घरासमोर आलं पाहिजे. कोण होते हे आपले, कोणाला आहे 24 वर्ष साहेब कुमार जो आहे मुलगा जो आहे तरुणाचा प्रॉब्लेम दिलं पाहिजे मी पण समजू शकतो. पण कुठचाही एक्सपिरियन्स न असताना जो पुतळा बनवलेला आहे, दैवाचा जो तुम्ही पुतळा बनवलेला आहे, इथं पुतळ्याचं जर तुम्ही पाहिलं असेल तर ते महाराज वाटतच नव्हते. आणि जो पुतळा तुम्ही बनवलेला आहे समुद्रकाठी जो पुतळा तुम्ही अनावरण केलं, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिकेमध्ये 1886 साली म्हणजे 138 वर्ष वादळ झेलत आहे, पाऊस कधी बर्फ सगळं काही जीर्णस्त वैभव जी जाऊन पाहण्यासारखं आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 138 वर्ष तसं तर तसं आहे, पण हा पुतळा 8 महिन्यात पडला. सिंधुदुर्ग किल्ला असेल, आपले अनेक गडकोट असतील, गेट ऑफ इंडियाला किती छत्रपती शिवरायांचा पुतळा तिथे लावलेला आहे, कशावरी पुतळा आहे, अजून काही झालं नाही. तर हा हप्ते कोण हा फरार झाला कसा, जसं भाजपने त्या रेवणराव नावाच्या राक्षसाला बलात्काराला पळून दिलं होतं तसं हप्तेला पळून दिलं होतं. हे हप्ते कोण आहे, कुठे गेले हे आम्हाला पोलिसांनी सांगितलं पाहिजे. मुख्य गोष्ट हीच आहे, काल सर्वप्रथम आम्ही ऐकतोय की हे हप्ते नावाचा जो एक तरुण माणूस आहे तो कुठच्या तरी कोणाचा तरी मुलाचा मित्र आहे, पैसे किती काढले वगैरे ही सगळी गोष्ट आहे. पण ही सगळी जी घटना घडलेली आहे मी आज तुम्हाला विचारत आहे, या घटनेनी तुम्हाला चीड आली की नाही, दुःख झालंय की नाही, वेदना झाल्या की नाही? झाल्या तर सगळ्यांना. आपण महाराष्ट्रातली माणसं आहोत, हे आपल्या अस्मितेला चिडण्याचा प्रयत्न करतात, आपल्या आत्म्याला मारण्याचा प्रयत्न करतात, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला मारण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही ह्याला उत्तर देणार की नाही देणार? पंचेचाळीस स्मृती वाराला दुसरं एक निर्लक्ष मंदिर राजकीय नेता जो निर्लक्ष असतो, टिपिकल राजकीय निर्लक्ष नेता दिसणार ते केसरकर साहेब, ते त्यांच्या नेत्यातून वाईटातून घेतील चांगलं होईल. मला भीती अशी यायला लागलेली आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं स्मारक बांधताय, तिथे पण असा पुतळा बांधणार की काय, कारण सगळीकडे भ्रष्टाचार करतात. ह्याला संविधानावर राग येतो, ह्याला महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे, ह्याला छत्रपती शिवरायांबद्दल द्वेष आहे. आणि म्हणूनच छत्रपती संभाजीनगरमधलं जे एअरपोर्ट आहे त्या विमानतळाचं नाव आपण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ हे 4 वर्षापूर्वी केलं होतं, मोदी साहेबांनी परवानगी दिलेली नाहीये. जयंत पाटीलसाहेब इथे गोव्यामध्ये मोकळा एअरपोर्ट जे आहे त्या एअरपोर्टचं नाव मनोहर पर्रिकर साहेब यांच्या नावाने दिलेलं आहे. अयोध्येमध्ये जे विमानतळ आहे इथे नाव याच भाजपाऱ्यांनी महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिलेलं. घ्या, कोणालाही आमचा विरोध नाही, पण आमच्या महाराष्ट्रामध्ये दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि छत्रपती संभाजी महाराज विमानतळ जे आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाला दिलेलं आहे त्याचा तुम्हाला विरोध काय, एवढा महाराष्ट्र द्वेष काय? आणि म्हणून आजपासून आपलं ठरवायचं आहे की आजपासून आपला प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हे सरकार पाणीपर्यंत हे सरकार गाडल्यापर्यंत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जगायचं आहे, त्यांच्या मावळ्यांसाठी जगायचं, आपल्या स्वराज्यासाठी जगायचं आहे. समोर आपल्याचे आपल्या येतील अफजल खान येतील, आपले अनेक लोक हे मोगल जे आहेत दिल्लीमध्ये भाजपवाले हे आपल्या रांगावर येतील, धमकवण्याचा प्रयत्न करतील, ईडीआयडी सीबीआय आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करतील. पण त्यांना डोळ्यात डोळे मिळून सांगा की आम्ही तुम्हाला घाबरत नाही, आम्ही दिल्ली समोर झोपणार नाही, झोपू तर तुम्हाला झोपू, हा महाराष्ट्र झोपणार नाही. जय पाटील साहेब आता ह्या प्रकारात
विजय तू मागे पडो। आपल्या सर्वांचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि महाराष्ट्राच्या मानसरणीनं खाली गेल्या सर्वांच्या। महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जे औरंगजेबाला करता आलेलं नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधी अनेक लढाया भारतातल्या अनेकांनी यम केल्या, पण छत्रपती शिवाजी महाराज कोणाला नमले नाही, त्यांनी कधी हार पत्करली नाही आणि म्हणून महाराष्ट्र नावाचं राज्य तयार करण्याचं सगळं श्रेय हे आपल्या सर्वांच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना जातं। आज दुर्दैवाने त्याच महाराजांचा पुतळा भ्रष्टाचारी लोकांनी उभा केला आणि तो पडला। भ्रष्टाचाराचा कळस महाराष्ट्रामध्ये अनेक घटना ज्याचा उल्लेख आदित्य ठाकरेंनी केला, अंबादास दानवेंनी केला, विनायकराव रावतांनी केला, त्या सर्व घटना भ्रष्टाचाराच्या होत 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 या सरकारची शरम एवढी मारली गेली की या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करताना देखील त्यात भ्रष्टाचार केला आणि म्हणून आज ही घटना घडलेली आहे। आमची मागणी आहे की या ठिकाणी सरकारने स्वतंत्र निवृत्त न्यायाधीश विरोधी दोन्ही विरोधी पक्षांच्या संमतीने नेमला पाहिजे आणि या घटनेची चौकशी झाली पाहिजे। पीडब्ल्यूडीसी याच्यामध्ये जबाबदारी आहे, नौदलाला नौसेनेला त्या ठिकाणी दूषणं देऊन काही उपयोग नाही। कोणत्याही परिस्थितीत नौदलाला बदनाम न करता पीडब्ल्यूडी बांधकाम खात्याने केलेला भ्रष्टाचार उघडकीला आला पाहिजे। या महाराष्ट्रात आणि देशामध्ये अलीकडच्या काळामध्ये ज्या ज्या इमारती पूल आणि रस्ते बांधण्यात आले त्यामध्ये सुमार दर्जा देशातल्या जनतेच्या लक्षात आलेला आहे आणि आता आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या पुतळ्याची परिस्थिती आता जाऊन पाहिली। दुर्दैव आहे की अशा पद्धतीची लोक महाराष्ट्रात राज्य करतायत। 45 किलोमीटर ते वारे वाहिले म्हणून पुतळा पडला असं राज्याचे मुख्यमंत्री सांगतात। अहो त्या दिवशी 28 किलोमीटर ताशी वेगानं वारं वाहत होतं, एकही झाड या भागातलं पडलं नाही, त्या ठिकाणी पुतळा पडला, पुतळा ज्या बाजूने वारा येत होता त्याच बाजूला जाऊन पडला। या सगळ्याची जबाबदारी पीडब्ल्यूडीची आणि महाराष्ट्र सरकारची आहे, एकनाथ शिंदेची आहे, या राज्याच्या बांधकाम मंत्र्यांची आहे आणि म्हणून स्वतंत्र चौकशी या घटनेची झाली पाहिजे। या भागातले मंत्री म्हणतात काहीतरी चांगलं घडायचं असेल, होय एकच गोष्ट आता चांगली महाराष्ट्राच्या दृष्टीनं होऊ शकते ते म्हणजे या महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार महाराष्ट्राची जनता गाडून देईल आणि पुन्हा जनतेचं रयतेचं राज्य आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात आपण सगळे करूया। मी किंवा 72 मावळ्यांचं अभिनंदन करतो, एवढा प्रचंड पाऊस पडत असताना देखील तुम्ही पावसाची तमन्ना बाळगता या ठिकाणी थांबला, या सर्वांना उपस्थिती दाखवली। हजारो मावळे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी मगाशी ज्या ठिकाणी घटना झाली तिथं आपण गेलो त्यावेळी काय झालंय तुम्ही सगळ्यांनी बघितला। खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बाबतीत घटना घडली, त्या ठिकाणी आम्ही सगळे गेलो, त्या ठिकाणी कोणताही अभिनिवेश आमच्या कुणालाही नव्हता। ही दुःखद घटना आहे आणि ह्या दुःखद घटनेची पाहणी करण्यासाठी राज्यातून लोक येणार, पण दुर्दैवानं झाला तो प्रकार हा अतिशय निषेधार्य आहे। अशा पद्धतीनं लोकशाहीच्या ऐवजी झुंडशाही ही महाराष्ट्रात निर्माण करणं, लोकांचा भय निर्माण करणं
हे महाराष्ट्रभर सत्तात असणारी लोक करणार आहेत त्याचाही नोंद आपण सगळ्यांनी घेऊन आपण सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याप्रमाणे आपण संघर्ष करत राहूया. महाराष्ट्राची जनता या झालेल्या दुर्घटनेचा जाब हा महाराष्ट्राच्या या सरकारला विचारल्याशिवाय राहणार नाही ही अपेक्षा मी बाळगतो. आणि या ठिकाणी आपण सगळे मगाशी 3 तास पावसात थांबलेला या मळ्या मोर्चामध्ये सहभागी झाला त्या सर्व मोर्चात सहभागी जाणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. महाविकास आघाडी आपण पाहतो आहोत मालवणला मुसळधार पावसामध्ये महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते बोलत आहेत आणि सगळ्यांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे. एवढंच नाही तर मुंबईत सुद्धा महाविकास आघाडीचे नेते एकत्रितपणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुतळा जो उभारला गेला आणि त्याचं उद्घाटन 8 महिन्यापूर्वी झालं बरोबर आज या सगळ्या घटनेला 267 दिवस झाले. मला आपल्या सगळ्यांना सांगायचे मान्यवर इंदिराजींच्या काळात नेहरूजींच्या काळात कुठले उभे झाले कुठल्याही वादळामध्ये महाराष्ट्रात कुठलाही पुतळा छत्रपती शिवरायांचा पडला नाही. परंतु या नटभ्रष्ट धोकेबाज धोकेबाज लुटारू डाकू या सरकारनी महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचं पाप सुरू केलं आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगेन महाराजांचा पुतळा पडलेला आहे उद्या हे नाला एक सरकार सुद्धा पडल्याशिवाय राहणार नाही. ही श्रीची इच्छा आहे ही श्रीची इच्छा आहे. त्यामुळे जे आज आपण पाहतोय दुर्दैवानं एवढी मोठी घटना झाली आणि तो कोण ठाण्यातला आपल्या 24 वर्षाच्या मुलाला एवढा पुतळा करायला दिला म्हणून अशी उद्घाटनाच्या दिवशी नाही पडला नाहीतर केवढी मोठी दुर्घटना झाली असती. आज लोक तिकडे बघतात जातात कोणतीही लोकांना जीवितहानी झाली नाही. ही छत्रपती शिवरायांची कृपा होती आणि म्हणून ते झालं नाही. पण आज आपण सगळे पाहतो तिकडे आम्ही पुतळा पडलेला पाहायला गेलो आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला भाग लावणार काम झुंडशाहीने सुरू ही झुंडशाही आहे. आणि हे सगळं आपण पाहिलंय ही दादागिरी आहे. अरे उद्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन तुम्ही लोकसभेमध्ये चलो चले मोदी के साथ असं म्हणून केला महाराजांचा तिकडे अरबी समुद्रामध्ये मुंबईला तुम्ही भूमिपूजन केला जलपूजन केला आणि एक वीर सुद्धा लावली गेली नाही. म्हणूनच त्या ठिकाणी जे महाराजांचं नाव घेऊन निवेदन करतात लोकसभेमध्ये लोकसभेच्या पूर्वी सुद्धा आपण इकडे पुतळा उभारण्याचं काम केलं 2 महिन्यात आणि तो इव्हेंट केला महाराजांच्या नावानं मत घेण्याचं कार्यस्थान होता गट कार्यस्थान होता. पण महाराजांनी सांगितलं की माझ्या नावाने हे नालायक आणि पाटील सरकार मत घेऊ शकत नाही. खरं तर काय म्हणतात अरे एक नारळ सुद्धा पडत नाही. मुख्यमंत्री सांगतात 45 किलोमीटर ताशी वेगानं मारे होतो तर काय अकलेचे तारे होते नारळ तरी तिकडची ताटपत्री उडली नाही. आणि हे सांगतात पुतळा पडला वाचा वीर या राज्यामध्ये जमा झाले महिलावर अत्याचार होतात मुलीवर अत्याचार होतात त्यावेळेस हे भाजपवाले मुंग घेऊन गप बसतात. आज पहिले आपण पश्चिम बंगाल बंदची घोषणा केली आणि आमच्याकडे कोर्ट आदेश देता हे बंद करू नका. काय चाललंय राज्यात या सगळ्याचा हिशोब करण्याची चुकता करण्याची वेळ आज आलेली आहे. आणि म्हणून हे राज्य महाविकास आघाडीचे आम्ही सर्व नेतेच आहोत. आम्ही मिळून या नटभ्रष्ट सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आम्ही आपल्या सर्वांना देतो.
एवढ्या पावसामध्ये आपण उमेदवार आला गळ्याला काय मला थोडासा ताप आहे ताप मी काल हैदराबाद नांदेडला होतो वसंतराव चव्हाण साहेबांच्या म्हणजे खासदारांच्या मुलगी झाला हैदराबाद म्हणून मी विनायक भाऊ इथे आलो त्यामुळे मला तब्येत बरी नाही माझं थोडं इन्फेक्शन झालेलं आहे आणि तापही आहे अशा स्थितीमध्ये आज महाराजांच्या स्वाभिमानासाठी आणि महाराष्ट्राचा महाराज स्वाभिमान खरं तर महाराष्ट्राचं मूळ छत्रपती शिवराय आहे आणि जो स्वाभिमान जर विकवायचा प्रयत्न कराल गुजरातला महाराष्ट्र गहाण ठेवून महाराष्ट्र विकण्याचा प्रयत्न कराल तर शिवरायाच्या मागी तुम्हाला गाळल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या एवढीच बोलतो एवढंच बोलून माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद धन्यवाद शिवार साहेब त्यानंतर या मोर्चाची सांगता त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीनं ही एक छोटेखानी जाहीर सभा पार पडली आणि इथे सगळ्यांनी एकत्रितपणे राज्य सरकारचा निषेध केला मालवणमध्ये मुसळधार पावसात महाविकास आघाडीचे नेते एका मंचावर आले होते आणि त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील